बिलकुलू बाई मरणाचा पिट्टा पडलाय काम करू करू तोंड नव्हते दूध सकाळी 8 वाजता तर लगेच 9:10 येऊन पोहोचले तर आणि काय गाय तू कुठे होती येणे आणि तुला उजळतीस आमच्या घरी वय हा आणि नंतर मग भाजी हे दी ते दी मागे होती तू मार उधळून तू भी कुठे गेली तुला आला दिला मी तर मुझे पता था आपके इधर मेहमान आया इसलिए मैं देख के भाग गई थी बुरचा ब्रिज को तू चाटा होएगा हाँ हाँ तो मुझे पता था ना तुम मेरे को काम कराते मेहमान आया बात इसलिए मैं भाग गई बाबा काय कहो मैं तुम काम कराते मेरे को अच्छा अच्छा तू ही ना भाजी पाला मागाला मैं कर तुला सांगते अगं बाई तुला काय सांगू मटन सटन तर काय नाही आपण मटन पटकन दिशेने करतो पाहुणे समजा आले की 9-10 भाकरी टाकल्या दणा दणा बाजरीच्या भाकरी टाकल्या की भात टाकले की भाजी पण हे पाहुणे तुला काय सांगू यांच्याकडे होते आमच्या इकडे आमचे यांचे म्हणले वहिनी पुरणपोळ्याच करा आम्हाला पुरणपोळ्याला दिवस झालं खायला नाही तो काय सांगू बाई बाबा असं सणासण सणासण वर पाय लागलाय असे इथलोर बघ आले तर ते दुधाचे गुळवणीचे आणि ओमटी ते आमटी नाही का चाटी तू अशी वहिनी लय भारी झाली आमटी मनात म्हणलं अरे खादाडे कधी खाल्लीस का नाही होय मग असा पिठा पाडला बाई आज लय भान हे करू को सांगू तुला यांच्याकडे पाहुणे आहे ना लय कदरी येतोय मला नुसते डखाळे नुसते खावी येडे नुसतं खाते तुम कडवी पण टपकते तुम्हाला मला लय कदरी येतोय वाटतं यावाच नाही त्यांनी कशाला येतात काय माहित बाय और तुम्हारे भाई भाई ना आए तो बहुत अच्छा अच्छा बना के खिलाते उनको काय म्हणले गं काय गाय झिपरे तुला बरं माहिती आहे गो माझ्या घरामध्ये कोण कोण पाहुणे आहेत काय काय खाऊ घालते होय माझ्या बहीण भावंडा आले तर म्हणे अच्छा अच्छा खिलाते होय तुका कॅमेरा लावलास काय माझ्या घरामध्ये आहे त्या महिला तुला तेच काम आहे आपलं टायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून है ना दुसरं काम धामच नाही तुम्हाला ठीक आहे जाऊ भाई त्यात नाटी कुठे लागू मी जल्दी पडत तिकडे मला काम धंदा राहिलाय कपडे नाही धुवायचे माहितीये का कवायचे सकाळपासून काम आवडते होय जेव्हा काम तर आवाज दिला तर आपण गेली वय हा आमची तुम्ही बघती वय डोकू डोकू हा हे रे होय ना आंटी मेरे को थोडी सब्जी होणी ती होय असं होय मला वाटलंच होतं तुला भाजी पाहिजे म्हणून त्याच्यामुळेच तू आज तुला नाकाला लय झुंझुन वास येतो नाही वा तुम्हारी इधर मेहमान आया तो मैंने बोली अच्छा अच्छा पकाया होऊंगा इसलिए मैं आई लेने के लिए थोड़ी सब्जी दे दो ना क्या हो रहा हाँ फुकरचं कसं गिळ वाटते वेग हा जसं काम धंदा माझ्या हाताखाली करू लागले असं काय झालं असतं चुपस बाई पडत तिकडे मला कपडे नाहीत मी धुवायचे माहिती का आता उकळी बाई इकलं बरं मुलाला होतं बाय मा तुमने अभी ना आंटी आणि अभी नाही मग कभी ना हो होय हा सकाळी आले ते 8 वाजता पाहुणे माहितीये का वैसी सब्जी बनाई की आपने आणि वैसी सब्जी बनवून बाई जर बसले असते आंघोळ करीत रातच्या रात बी राहिले असते ते वेळ झाला असता त्याला स्वयंपाक कधी करून घालू आहे आधीच दखावे पाहुणे माहितीये का आणि जर रातच्या रात बी राहिले असते त्याला स्वयंपाक करून घालायला असा मला माहितीये का कुठं तिकडच बाई भाजी घेऊन जायची नाही जान दो कोई बात नाही जाती फिर मी अब अगं बाई भाजी घेऊन जाईन आता तर म्हणलीस भाजी नाही किती म्हणून नहीं तुमने बिना ना आए सब्जी बनाए ना हम ऐसे नहीं खाते हम जा रहे अभी जाती में करो तुम काम भाई बुरचा भी पूर की बात खैरियत पूछा कभी तो कैफियत पूछा तुम्हारे बिन दीवाने का क्या हाल है मैं फोन आले फोन आले का मैं ताता हॅलो हा हॅलो वहिनी साहेब हा बोला बोला भाजी कस काय बरे का हा आम्हाला का लॉकडाऊन मध्ये विसरलेत का काय बया तुम्हाला कशी विसरण कस काय फोन लावला तुम्ही मला आज वय अहो तुमच्या पुरणपोळ्याच्या आमच्या गावामध्ये खूप चर्चा चालू आहे तर तुम्ही पुरणपोळ्या खूप छान बनवतात कोणी सांगितले तुम्हाला वय आम्ही आमचे मित्र पार्टी नाही का तुमच्या घरी येणार आहेत पुरणपोळ्या खायला हा हो तुम्ही कशाला यायला लागला आता तुम्हाला माहिती आहे ना लॉकडाऊन सुरू आहे आणि लेलो पोलीस मारायला लागले बरं का प्लीज नका येऊ इकडं आहो आम्ही अर्ध्या वाट्यामध्ये आता बर बर ठीक आहे कशाला यायला लागलेत काय माहितीये पाहिलं ना याच्यामुळं मला पाहुण्याचा लय राग येतो लय पुच्छ जरा पुच्छ क्या हाल है हाल बेरा बे हाल है मित्रांनो तुम्हाला अजून मजेदार व्हिडिओ बघायचेत का नाही गावाकडच्या मजेदार गोष्टी है की नाही तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा
सबस्क्राइब करा आणि माझ्या YouTube चॅनलला कमेंट करा अजून काय करा सबस्क्राइब